नमस्कार मित्र हो, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज। आज आपण चर्चा करणार आहोत मंगळवेढ्यातील समविचारी आघाडी कुणासोबत काम करणार। परिचारक मालकांना तिकीट द्या नाहीतर भगीरथ भालकेंना तिकीट द्या ही मागणी होती मंगळवेढ्याच्या समविचारी आघाडीच्या नेत्यांची। म्हणजे यांना असं म्हणायचं होतं का की परिचारकांना उमेदवारी मिळाली तर त्यांचं काम भालके करणार का आणि भालकेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचं काम परिचारक करणार का, पण तसं होताना दिसत नाही। दोन दिवस झाले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये शरद पवारांची तुतारी भगीरथ भालके यांना मिळाल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे मंगळवेढ्यातील जनतेला वाटते की एकाच समविचारी आघाडीतून परिचारक भालके काम करत आहेत, त्यामुळे ही लढत दुरंगी होईल, परंतु असेही होताना दिसत नाही। ही समविचारी आघाडीला जनतेला वेढ्यात काढते का शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वेढ्यात काढते हे समजेना। समविचारी आघाडी परिचारक भालके या दोघांची उमेदवारी मागते, मग दोघांपैकी एकानेच निवडणूक लढवायला पाहिजे। मात्र इथे परिचारक देखील अपक्ष निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे इथे भालके परिचारक आणि अवताडे अशी तिरंगी लढत होणार असल्याचं दिसून येतंय। मग ही निवडणूक लढवताना मंगळवेढ्याची समविचारी आघाडी कुणाचं काम करणार? मंगळवेढ्यातील जनतेला देखील हेच वाटते की समविचारी आघाडीने कुणाचे तरी एकाचेच काम करावे। दामाजी कारखाना घेताना जसं सगळे एकत्रित आले त्याच पद्धतीने विधानसभेला देखील सगळ्यांनी समविचार करून एकत्रित यावं, परंतु असे होताना देखील दिसत नाही। त्यामुळे हा समविचार केवळ कारखाना पुरताच मर्यादित होता का असे देखील दिसून येत आहे। तर मित्रांनो, हा समविचार जनतेसाठी नव्हता, तर हा समविचार केवळ आमदार समाधान अवताडे यांच्याकडून दामाजी कारखाना काढून घेण्यासाठी दोन कट्टर विरोधक एकत्रित आले होते, आणि आता हेच दोन कट्टर विरोधक समविचारातील आपापले घेऊन विधानसभेची तयारी करू लागले। यांचा उद्देश एकच आहे की लोकांची लाकडे जळू दे पण आपली डाळ शिजू दे। जर परिचारक भालके समविचारातून काम करतात तर मग विधानसभेला दोघांपैकी एकच उमेदवार का दिला जाऊ शकत नाही? तर यामागचे कारण सांगायचं झालं तर परिचारकांचा दोन वेळा पराभव झाला आणि पोटनिवडणुकीत त्यांना वाटले की परिचारक अवताडे मिळून भालकेचा काटा काढायचा, तो काढला देखील। पण परिचारकांच्या या कामाची परतफेड भाजपने आणि अवताडेने देखील केलीच नाही, त्यामुळे परिचारक यंदाच्या विधानसभेला परत भालकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार अवताडेंचा काटा काढणार का? अशा अनेक उद्देशांनी सध्या परिचारक काम करताना दिसत आहेत। ते आपला कोणताच पत्ता ओपन करताना देखील दिसत नाहीत, एवढं ते ताक फुकून पीत आहेत। मात्र परिचारक यांना पंढरपुरातून लीड मिळू शकेल, पण मंगळवेढ्यातून जोपर्यंत ते दुसऱ्या क्रमांकावर येत नाहीत तोपर्यंत त्यांचा विजय सोपा नाही। आणि मंगळवेढ्यात विधानसभा निवडणुकीत समविचारीपेक्षा स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांची सहानुभूती खूप मोठी आहे। तर समाधान अवताडे यांनी मागील 2.5 वर्षात केलेली कामे खूप काही सांगून जातात, त्यामुळे त्यांच्याही मतदानात यंदा वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते। मग मंगळवेढ्यात परिचारकांचं काय? तर आता त्यांचा क्रमांक 3राच येईल का? अशी देखील चर्चा पुन्हा जनतेतून सुरू झाली आहे।